मी माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा यांना विनंती करणार आहे की 22 तारखेला राम जन्मभूमीच्या त्या या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमानिमित्त जो अयोध्याला कार्यक्रम आहे आणि महाराष्ट्रातली जनता ही प्रत्येक मंदिरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सोहळा संपन्न करणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा ही मागणी आहे रामभक्तांची की सरकारने सुट्टी जाहीर करावी. तर मी आज माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी करणार आहे की महाराष्ट्रामध्ये 22 तारखेला अयोध्याला जी प्रतिष्ठापना होणार आहे प्रभू रामचंद्राची, त्या दिवशी महाराष्ट्रातसुद्धा राम भक्तांची मागणी मान्य करावी. नागपुरातसुद्धा तशाच पद्धतीनं जो आहे तो दिवस साजरा केला जाणार आहे, विशेष आयोजन करण्यात आलं आहे. कोराडीच्या मंदिराचं काय विशेष आयोजन? महालक्ष्मी कोराडी मंदिरामध्ये 6000 किलो एकाच कळईमध्ये राम हलवा तयार होणार आहे आणि 6000 किलो एकाच कळईमध्ये राम हलवा करण्याकरता महालक्ष्मी जगदंबा ट्रस्ट आणि हा जो हलवा तयार करणार आहे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे या ठिकाणी हा राम हलवाचा कार्यक्रम करणार आहेत. महालक्ष्मी जगदंबा ट्रस्ट आयोजित करणार आहे आणि एक मोठा आयोजन श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानामध्ये होणार आहे. संतोष बांगर यांनी म्हटलं की 2024 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही झाले तर भर रस्त्यात मी फाशी घेईन. काय संतोष बांगर म्हटले की 2024 ला मोदीजी पंतप्रधान समजा नाही झाले तर मी भर चौकात फाशी घेईन? नाही, त्या भावना व्यक्त केल्या असतील. हा भावना आहेत पण त्यांना हे माहिती आहे आणि हे देशाने ठरवलं आहे की ऐतिहासिक बहुमताने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2024 ला पुन्हा प्रधानमंत्री होणार आहेत. देखिए, मैं महाराष्ट्र की जनता ने जो मुझे निवेदन दिए है, सारे राम भक्त की डिमांड है महाराष्ट्र में, जब अयोध्या में प्रतिष्ठापना हो रही है, रामलला विराजमान हो रहे हैं, उसी समय पर महाराष्ट्र के सारे मंदिरों में अलग अलग आयोजन राम भक्तों ने किए हैं. ये आयोजन के लिए सरकार ने उस दिन छुट्टी देना चाहिए, गवर्नमेंट छुट्टी होनी चाहिए, ये डिमांड राम भक्तों ने की है. मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, देवेंद्र जी और अजित पवार जी से विनती करने वाला हूँ कि आप सोमवार को 22 तारीख को सरकारी छुट्टी जाहिर करें, ऐसे में विनती करने वाला हूँ.